हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा सण साजरा केला जातो. मराठी वर्षाचा हा पहिला दिवस मानला जातो. वेदांत ज्योतिष या ग्रंथामध्ये सांगितलेल्या 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराघरात प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमी पुत्राची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये स्वतंत्र प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून साजरा केला जातो. संवत्सर, पाडवो आणि उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. चेटी चंड या नावाने या उत्सवाला संबोधतात. गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य लागतं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. रेशीम कापड अथवा रेशमी साडी मांगल्याचे प्रतीक म्हणून ओळखलं जात. कलश हे समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखलं जात. साखर गाठी गोडव्याचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. कडुनिंब आरोग्याचे प्रतीक म्हणून ओळखलं जात. आंब्याची पानं वैभवाचं प्रतीक म्हणून ओळखलं जात. फुलहार सन्मानाचं प्रतीक म्हणून ओळखलं जात. उत्सव हा माणसाला दुःख विसरायला लावून त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतो. उत्सवाच्या निमित्ताने आप्तेष्ट मित्रमंडळी एकत्र येतात, सुसंवाद साधला जातो. गावच्या उत्सवामध्ये तर सारा गाव एकत्र येतो. गरीब, श्रीमंत, लहान, थोर, स्त्री, पुरुष एकत्र येऊन आनंद द्विगुणित करतात. चैत्रातला गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देतो. तसंच या दिवशी उत्तम आरोग्यासाठी कडुलिंबाचं महत्व पटवून घेणं महत्वाचं असतं. काठी पूजन तसेच उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम पूजा आणि परंपरा आहे. इव्होल्युशन ऑफ गॉड या ग्रंथातील ग्रँड ॲलन यांच्या नोंदीनुसार सायबेरियातील सामोइड ते दक्षिण आफ्रिकेतील दामारा या जातींमध्ये काठी पूजेची परंपरा होती. या दिवशी कडुलिंबाची कोवळी पानं खाण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागे ही शास्त्र आहे. होळीनंतर वातावरणामध्ये उष्णता वाढायला लागते. या वातावरणामध्ये बदलाच्या काळामध्ये त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी पडसांसारखे विकार फोफावण्याची शक्यता असते. अशा वेळी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पुढील काळामध्ये शरीर निरोगी राहण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात. कडुलिंबातील गुणधर्मामुळे अंगावर उठणारी खाज आणि इतर त्वचेसंबंधी विकार आणि जंतू संसर्गापासून बचाव होतो. यातील प्रोटीन घटकांमुळे कर्करोगापासून बचाव होतो. अपचन, पित्त, गॅस यासारख्या समस्या दूर होतात. रक्तातील साखर आणि इन्सुलिनचे प्रमाण राखण्यात याने मदत होते. अर्थात मधुमेहासाठी याचे सेवन उत्तम मानले जाते. कडुलिंबाचे सेवन केल्याने केस काळे राहण्यास सुद्धा मदत होते. लोकसंस्कृती अभ्यासक डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यात लोकसंस्कृतीमध्ये महत्वाचं स्थान आहे.
भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो। वर्षाणाच्या मुळे भूमी सुफलित होते। सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण म्हणून महत्व आहे। अनन्य साधारण महत्व असलेला हा सण असा उल्लेख लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून करतात। गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे। या मंगल दिनी विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या जातात। रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाट, नववर्ष पहाट आणि गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे।